शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी ॲग्रोस्टारमधून ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे. आजच्या कृषी ज्ञानामध्ये आपण रासायनिक विद्राव्य खतांचा वापर आणि त्यांचे गुणधर्म याविषयी जाणून घेऊया. 1919 एकोणीस 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 या खताला स्टार्टर ग्रेड म्हणतात. यामध्ये नत्र अमाईड, अमोनिकल आणि नायट्रेट या तीनही स्वरूपात असतो. या ग्रेडचा उपयोग प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाखीय वाढीसाठी तसेच पिकाच्या जोमदार वाढीसाठी होतो. NPK 13-40-13 पात्या फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते. शेंगवर्गीय पिकात शेंगांची संख्या वाढते. झाडाचे खोड मजबूतीसोबत मुळांचा विकास यासाठी या ग्रेडचा उपयोग होतो. मोनो अमोनियम फॉस्फेट 12:61:0 अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी प्रमाणात व पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदचे जास्त प्रमाण असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाखीय वाढीसाठी उपयुक्त असे खत. फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या ग्रेडचा उपयोग होतो. पोटॅशियम नायट्रेट 13:045 फुलोऱ्यानंतर तसेच पक्वता अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्न निर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे. पिकांना अजैविक ताण तणावाच्या परिस्थितींना प्रतिकार करण्यासाठी हा ग्रेड मदत करतो. मोनो पोटॅशियम फॉस्फेट 0:52:34 फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतर कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. फळ पिकांमध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते. झाडांची शाखीय वाढ थांबवून फुले आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी व उत्पादनाचा आकार वाढीसाठी उपयोगी असा ग्रेड. पोटॅशियम सल्फेट 0:50 पालाश 50% आणि गंधक 17.5%. पालाश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध स्वरूपातील गंधक असल्यामुळे पक्वतेच्या अवस्थेत हा ग्रेड उपयोगी पडतो. पोटॅशियम शोनाइड यामध्ये 23% पोटॅश, 10% मॅग्नेशियम व 15% गंधक ही अन्नद्रव्य आहेत. पानांचा हिरवा रंग व पर्यायाने त्याची कार्यक्षमता मॅग्नेशियममुळे वाढते. फळे व भाजीपाला पिकांमध्ये साखर निर्मिती व फळांची फुगवण यासाठी उपयोगी असा ग्रेड. फळ पिकांमध्ये पक्वता झपाट्याने होते. मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम 9.6%, सल्फर 12%. पिकांमध्ये मॅग्नेशियम वापरामुळे हिरवेपणा वाढतो आणि त्याद्वारे प्रकाश संश्लेषण वाढून पर्यायाने जास्त उत्पन्न आणि पिकाची गुणवत्ता सुधारते. कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम 18.5%, नत्र 15.5%. मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात उपयोगी असा ग्रेड. परागीकरण मध्ये महत्त्वाचा वाटा असल्याने फळधारणा वाढवते आणि फळाच्या सालीची गुणवत्ताही सुधारते. कीड आणि रोगाच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती वाढवून रोपाला सुदृढ आणि भक्कम बनवते. मित्रांनो, वरील माहितीचा उपयोग करून आपण विद्राव्य खतांची निवड करावी आणि त्यांचा वापर पिकाच्या अवस्थेनुसार व आवश्यकतेनुसार ठिबक सिंचनाद्वारे किंवा फवारणीद्वारे करावा. आपल्याला ही उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.